हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। 412 घोषणेमुळे लोकांना वाटलं काहीतरी गडबड होईल, विरोधकांनी चुकीचा प्रचार केला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। विनोद तावडेंना भविष्यात मोठी जबाबदारी मिळू शकते, कोणती जबाबदारी द्यायची यावर चर्चा सुरू, चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य। विनोद तावडेंनी केंद्रात जाऊन कर्तृत्व सिद्ध केलंय, तावडेंना मोठी जबाबदारी मिळू शकेल यावर दुमत नाही, सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। विनोद तावडेंना मोठी जबाबदारी राज्यात मिळणार की देशात, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। ठाकरे गटाचे 3 खासदार आमच्याकडे येणार, खासदार आमच्याकडे येण्याची वाट पाहतोय, नरेश मस्केंचं विधान। आम्हाला बारामतीचा दादा बदलायचा आहे, योगेंद्र पवारांना बारामती विधानसभेची उमेदवारी द्या, गोविंद बागेत पवारांची भेट घेत कार्यकर्त्यांची मागणी। भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाचं नाव आरएसएसच्या मुख्यालयात ठरणार, सूत्रांची माहिती। ओम माथूर, सुनील बन्सल यांची नावं चर्चेत। आरएसएस कधीच भाजपचा अध्यक्ष ठरवत नाही, सुधीर मुनगंटीवार यांचं विधान। नीट परीक्षेतील घोटाळा प्रकरणाची पुढील सुनावणी 8 जुलैला, सुप्रीम कोर्टाने एनटीएला नोटीस बजावली। मुंबईसह ठाण्यात मुसळधार पावसाला सुरुवात, मुंबई उपनगरातील अनेक भागांमध्ये पाणी साचलं। सातारा, वाशिम, पुणे, परभणीसह राज्यात जोरदार पावसाची हजेरी, बीडमधील सरस्वती नदीवरील पूल पाण्याखाली। बहुप्रतीक्षित मिर्झापूर 3 टीजर आउट, 5 जुलैला मिर्झापूर सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार, मिर्झापूरच्या गादीवर कोण बसणार प्रेक्षकांमध्ये उत्सुकता। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।